नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन बटणावर क्लिक करा. इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ 18वा, जननायक बिरसा मुंडाचा स्वाध्याय आज अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? उत्तर, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी रांचीमधील उलिहातू या गावी झाला. 2, बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? उत्तर, बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. 3, बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? उत्तर, बिरसा मुंडा यांना शिक्षणाबरोबरच संगीत व नृत्य या कलांमध्ये विशेष रस होता. 4, तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? उत्तर, तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उखडून टाकण्याचा संकल्प केला. 5, बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला? उत्तर, बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. 2, गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. एक, संपूर्ण देशाला टिंबटिंब गुलाल बनवून ठेवले होते. उत्तर, संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते. 2, 1895 बिरसा मुंडा यांना टिंबटिंब वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. उत्तर, 1895 बिरसा मुंडा यांना 2 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. 3, बिरसा मुंडा यांना टिंबटिंब तुरुंगात डांबण्यात आले. उत्तर, बिरसा मुंडा यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आले. 4, 1898 एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक टिंबटिंब झाले. उत्तर, 1898 एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. 3, जननायक हा किताब जसा बिरसा मुंडा यांना मिळाला तसे पुढील किताब कोणाला मिळाले? एक, महात्मा हा किताब ज्योतिबा फुले व मोहनदास करमचंद गांधी यांना मिळाला. 2, लोकमान्य हा किताब बाळ गंगाधर टिळक यांना मिळाला. 3, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना हा किताब दिला. 4, नेताजी हा किताब सुभाषचंद्र बोस यांना दिला. 5,
क्रांती सिंह हा किताब नाना पाटील यांना लोकांनी दिला. 6. लोकनायक. लोकनायक हा किताब जयप्रकाश नारायण यांना लोकांनी दिला. प्रश्न 4. वाप्रचार व अर्थ यांच्या जोड्या जुळवा. 1. रस असणे, त्याचा अर्थ आहे रुची असणे किंवा आवड असणे. 2. असंतोष निर्माण होणे, त्याचा अर्थ आहे चीड निर्माण होणे. 3. कारावास ठोठावणे, त्याचा अर्थ आहे तुरुंगवासाला पाठवणे. 4. संकल्प करणे, त्याचा अर्थ आहे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे. 5. टिकाव लागणे, त्याचा अर्थ आहे टिकणे. 6. वीरगती प्राप्त होणे, त्याचा अर्थ आहे देशासाठी लढताना मरण पावणे.